रोटरी क्लब पनवेलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा रोटरी पनवेल फेस्टिवल 22 ते 31 डिसेंबर दरम्यान खांदेश्वर येथील सिडको मैदानात होणार आहे. याबाबतची माहिती रोटरीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषद देण्यात आली. ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेकडो स्टॉल, मनोरंजन आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाची मेजबानी असलेल्या फेस्टिवलची प्रतीक्षा परिसरातील नागरिक वर्षभर करीत असतात. रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. खांदेश्वर येथील सिडको मैदानात 22 ते 31 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या फेस्टिवलला लाखाच्या वर नागरिक भेट देऊन आनंद लुटत असतात. यंदाच्या फेस्टिवलच्या आयोजनाची माहिती रोटरी क्लब पनवेलच्या वतीने शुक्रवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे. यावेळी प्रेसिडेंट सूर्यकांत कुल्ले, रोटरी पनवेल फेस्टिवल समितीचे समन्वयक राजाभाऊ गुप्ते, जयदेव कर्वे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी रोटरी पनवेल फेस्टिवलची माहिती पत्रकारांना दिली. रोटरी पनवेल फेस्टिवल 2017 यावर्षी मुख्य आकर्षण असणार आहे म्हणजे बुलेट ट्रेन. तर भारतामध्ये येणारी बुलेट ट्रेन कशी असेल त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला या रोटरी पनवेल फेस्टिवलमध्ये बघायला मिळणार आहे. तर मी पनवेलकरांना खास आवाहन करतो त्यासाठी की जास्तीत जास्त संख्येने या फेस्टिवलला भेट द्या आणि बुलेट ट्रेन कशी असणार आहे ते आपल्या मुलांना घेऊन तिथे नक्की या आणि त्यांना दाखवा, कारण त्यांना खूप काही त्याच्यातून शिकायला मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने बुलेट ट्रेन बघण्यासाठी सर्वांनी भेट द्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.